निष्ठा, हे बघ तुला हार घालून बघायचा होता, तू बघितलास, आता हार मला परत दे. एका अटीवर परत देईन, उद्या तू मला डिनरसाठी बाहेर घेऊन जायचंस. जमणार नाही. ठीक आहे मग मी अमृताकडे जाते. निष्ठा तुझ्या लक्षात येत नाहीये, मी तुझ्या बरोबर बाहेर येऊ शकत नाही. काय सांगणार मी घरच्यांना? घरच्यांना काय सांगायचं हा तुझा प्रश्न आहे, बघ नीट विचार कर. पण यश असं कशाला करेल? त्याला निष्ठा नजरेसमोर पण नको असते. असं असताना मला गिफ्ट म्हणून दिलेला हार तो तिला कशाला नेऊन दाखवेल? नाही, अमृताचं म्हणणं मलाही पटतंय, यश असं करणार नाही आणि निष्ठाला असं विचारणं बरोबरही दिसणार नाही. नाही, तू काहीही केलंस, काहीही म्हणालीस तरी मी तुझ्या बरोबर बाहेर येणार नाही. ठीक आहे. डिनरसाठी नाही तर नाही, पण एकदा माझ्या समाधानासाठी तू स्वतःच्या हाताने हा हार माझ्या गळ्यात घालशील प्लीज? ठीक आहे, तुम्हाला नसेल जमत तर मी विचारते, नाहीतरी माझं तोंड वाईट झालेलंच आहे. निष्ठाला काय वाटेल या काळजीपेक्षा मला माझ्या मुलाच्या पैशाची काळजी आहे. नाही नको मम्मा, तुम्ही विचारणं बरोबर नाही दिसणार, मीच विचारते. कसला विचार करतोयस? या हाराचं फार कौतुक नाहीये मला, असे 56 हार आहेत माझ्या लॉकरमध्ये, पण हा हार तुझ्या हातून घालून घेण्यात मला जास्त समाधान वाटेल. कोण?